14 एप्रिल 1891 महू मध्य प्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म 1907 मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण 1908 रमाबाई वलंगकर यांच्यासोबत विवाह संपन्न 1910 इंटरमिडिएटची परीक्षा उत्तीर्ण 1912 BA ची परीक्षा उत्तीर्ण 2 फेब्रुवारी 1913 वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचे निधन 1 जून 1913 सयाजीराव गायकवाड यांच्याकडून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती बहाल 1913 उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्क अमेरिका येथे रवाना 1915 एन्शियंट इंडियन कॉमर्स या विषयावर MA ची पदवी बहाल जून 1916 नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारा स्वीकृत 1916 PhD ची पदवी बहाल 1 नोव्हेंबर 1918 सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती 3 जानेवारी 1920 राजर्षी शाहू यांच्या सहाय्याने मूक नायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित 1 मार्च 1920 माणगाव कोल्हापूर येथे बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद 1 मे 1920 अखिल भारतीय बहिष्कृत परिषद नागपूर 1922 बॅरिस्टरची परीक्षा पास 1923 डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल 20 जुलै 1924 मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना 1926 राजरत्न या मुलाचे निधन 19 मार्च 1927 कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद महाड 3 एप्रिल 1927 बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन 1927 मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणून निवड 4 सप्टेंबर 1927 समाज समता संघची स्थापना 12 नोव्हेंबर 1927 ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांचे निधन 13 नोव्हेंबर 1927 अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रह 25 डिसेंबर 1927 महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन जून 1928 मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक 9 जून 1928 समता पाक्षिकाचा आरंभ 3 ऑक्टोबर 1928 सायमन कमिशन पुढे साक्ष 1929 अस्पृश्यासाठी 33% आरक्षण ठेवण्याबाबत मुंबई विधिमंडळात भाषण 3 मार्च 1930 काळाराम मंदिर नाशिक येथे सत्याग्रह प्रारंभ 2 ऑक्टोबर 1930 लंडन येथे गोलमेज परिषदेसाठी मुंबईहून रवाना 1930 गोलमेज परिषदेत अस्पृश्यांची बाजू ठामपणे मांडली 24 नोव्हेंबर 1930 जनता साप्ताहिकाचा आरंभ 14 ऑगस्ट 1931 मणिभवन मुंबई येथे गांधीजीसोबत पहिली भेट 8 ऑक्टोबर 1931 अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबाबत गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध 26 नोव्हेंबर 1931 गांधी आंबेडकर पंचम जॉर्ज यांची भेट 25 सप्टेंबर 1932 पुणे करारावर स्वाक्षरी 27 मे 1935 पत्नी रमाबाई यांचे निधन 2 जून 1935 मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती 13 ऑक्टोबर 1935 हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही डॉक्टर आंबेडकरांची येवला येथे धर्मांतराची घोषणा 1936 जाती प्रथेचे निर्मूलन भाषण प्रकाशित 31 मे 1936 मुक्ती कोणपथे विख्यात भाषण मुंबई 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 17 फेब्रुवारी 1937 मुंबई असेंब्ली निवडणूक डॉक्टर आंबेडकर विजयी 17 सप्टेंबर 1937 कोकणातील खोती नष्ट करण्याकरिता मुंबई विधिमंडळात बिल मांडले 4 जानेवारी 1938 पंढरपूर मातंग परिषदेतर्फे मानपत्र अर्पण 12-13 फेब्रुवारी 1938 मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद 1938 मुंबई महाविद्यालय प्राचार्य पदावरून राजीनामा 1938 औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले 7 नोव्हेंबर 1938 स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सत्याग्रह 1939 महाड शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद 22 जून 1940 सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत मुंबई येथे भेट 1940 थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथाचे प्रकाशन 1 एप्रिल 1942 अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना 19 जुलै 1942 भारतीय दलित वर्ग परिषद नागपूर येथे हजर 1942 मजूर मंत्री म्हणून निवड 19 जानेवारी 1943 पुणे येथे रानडे गांधी आणि जिना हे सुप्रसिद्ध भाषण
जून 1945 काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांप्रती काय केले हा ग्रंथ प्रकाशित। 20 जून 1946 मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना। 1946 शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित। 17 डिसेंबर 1946 भारताला कोणतीही शक्ती एकात्मक होण्यापासून परावृत्त करू शकत नाही संसदेत भाषण। 1947 भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश। 29 ऑगस्ट 1947 संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड। 15 एप्रिल 1948 डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत विवाह। 1948 दी अनटचेबल ग्रंथ प्रकाशित। 1948 सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांच्यासोबत भेट। 4 नोव्हेंबर 1948 घटनेचा मसुदा घटना समितीसमोर ठेवला। 25 नोव्हेंबर 1949 घटना समितीत देशभक्तीने ओथंबलेले समारोपीय भाषण। 26 नोव्हेंबर 1949 घटना समितीने घटना स्वीकारली। 1950 बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा लेख महाबोधी संस्थेच्या मासिकात प्रसिद्ध। 25 मे 1950 कोलंबोत विश्व बौद्ध परिषदेला उपस्थित। 19 जून 1950 औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन। 1951 लोकप्रतिनिधित्व विधेयक लोकसभेपुढे मांडले। 1951 हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा लेख प्रसिद्ध। 27 सप्टेंबर 1951 हिंदू कोडविल आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्री परिषदेचा राजीनामा। 1952 प्रथम सार्वत्रिक निवडणुकीत पराभव। 1952 राज्यसभेसाठी निवड। 5 जून 1952 कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी बहाल। 12 जानेवारी 1953 हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी अर्पण। 30 जानेवारी 1954 महात्मा फुले या बोलपट चित्रपटाच्या मुहूर्त समारंभास उपस्थित। 1954 भंडारा पोटनिवडणुकीमध्ये पराभव। 3 ऑक्टोबर 1954 आकाशवाणीवर माझे वैयक्तिक तत्वज्ञान हे भाषण। 8 ऑक्टोबर 1954 माझे आयुष्य 3 गुरु आणि 3 उपास्य दैवतांनी घडले हे भाषण दिले। 1954 रंगून येथे 3रा जागतिक बौद्ध परिषदेला उपस्थित। 4 मे 1955 भारतीय बौद्ध महासभा स्थापित। 4 फेब्रुवारी 1956 मुंबई ही महाराष्ट्राची आहे अशी ताकीद भारत सरकारला दिली। 24 मे 1956 नरे पार्क येथे ऑक्टोबर महिन्यात मी बौद्ध धर्माची दीक्षा घेईन अशी घोषणा केली। 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे पूज्य भंते महस्तवीर चंद्रमणी यांच्या हस्ते पत्नीसोबत धम्मदीक्षा घेतली व नंतर 5 लाख अस्पृश्य बंधूंना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। 15 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्म का स्वीकारला याविषयी अभूतपूर्व भाषण। 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूर येथे 2 लाख अस्पृश्य बंधूंना धम्मदीक्षा। 20 नोव्हेंबर 1956 काठमांडू नेपाळ येथे जागतिक बौद्ध परिषदेत बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे अभूतपूर्व भाषण दिले। 6 डिसेंबर 1956 दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले। 7 डिसेंबर 1956 मुंबई येथे दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर 10 लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम